हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. चौथा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक वाचूया. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिर अष्टधा. भाषांतर: पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर भगवान श्रीकृष्णांनी थोडस उजळणी बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की भगवंत या आपल्या शक्तींबद्दल का सांगतायत ते. तर भगवान श्रीकृष्णांनी 7.1 पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलं की माझ्या भावनेने, म्हणजेच काय, कृष्ण भावनेने युक्त होऊन माझ्यावर मन आसक्त करून कार्य करशील तर हे अर्जुना तू मला निश्चितच प्राप्त करशील. यावर्षी या विषयीचं जे ज्ञान आहे ते तत् शृणु, आता तू माझ्याकडून ऐक. पुढे भगवान श्रीकृष्णांनी 7.2 मध्ये अर्जुनाला सांगितलं प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला आता पूर्णपणे सांगतो, हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. तर असं ज्ञान भगवंत देणार आहेत. आणि 7.3 मध्ये भगवंत म्हटले की सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. तर इतके सारे कोणी प्रयत्न करतायत त्यातला एखादाच भगवंतांना जाणू शकतो. तर तात्पर्यात श्रील प्रभुपाद समजवतात की असं का बरं होतं, कारण लोक आहेत ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत नाहीत, त्यामुळे काय आहे ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. आणि 7.1 तात्पर्यात प्रभुपादांनी सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला जे ज्ञान देणार आहेत त्याचे तीन भाग आहेत, ज्यामध्ये एक आहे ते भगवंतांच्या विविध शक्ती यांविषयी सांगितलं जाणार आहे या सातव्या अध्यायामध्ये पूर्ण. नंतर दुसरं भगवंतांचे जे परिकर आहेत, म्हणजेच भगवंतांची जी काही साधन सामग्री आहे त्याविषयी भगवंत सांगणार आहेत. आणि तिसरं म्हणजे भगवंतांचं धाम आहे, त्याविषयी भगवंत या सातव्या अध्यायात सगळं ज्ञान देणार आहेत. तर 7.4 आणि 7.5 मध्ये भगवान श्रीकृष्ण जे आपल्या शक्ती आहेत, अनेक शक्तींपैकी काही शक्ती ज्या आहेत त्यांबद्दल इथे वर्णन करणार आहेत. जो आता आपण 7.4 श्लोक वाचतो आहोत त्यामध्ये भगवंत आपल्या ज्या भौतिक शक्ती आहेत त्यांचं वर्णन करतात. आणि 7.5 मध्ये जो पुढचा श्लोक वाचणार आहोत त्यामध्ये भगवंत जीवशक्ती, जे आपण सगळे जीवात्मा आहोत, त्यांचं वर्णन करतात. आणि ह्या शक्ती आहेत, दोन्ही शक्ती त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सुद्धा पुढे सांगितलं जाईल. तर ही सगळी पार्श्वभूमी आपण जाणून घेतली आहे. आणि अशा प्रकारे ज्ञान द्यायला भगवंत सज्ज आहेत आणि अर्जुनाला त्यांनी आपल्या शक्ती कोणत्या आहेत आणि त्याचं हे सगळं वर्णन करायला सुरुवात केली आहे. 7.4 आपण शब्द बघूया. पृथ्वी, तर भूमी, भूमी म्हणजे काय, पृथ्वी. नंतर शब्द आहे आपहा, पाणी. मी शब्दशः अर्थ बघत जाते आहे. अनल म्हणजे अग्नि, वायू म्हणजे वायू, खम म्हणजे आकाश, मनो मन म्हणजे मन, बुद्धी बुद्धी, एव म्हणजे निश्चितच, च म्हणजे आणि. ह्या प्रत्येक गोष्टी आहेत ना, तर हे आणि, हे आणि ते, तर शेवटी आणि काय आहे, अहंकार, मिथ्या अहंकार. इति इयम मे भिन्ना. तर भगवान श्रीकृष्ण आता म्हणत आहेत की आपण शब्द बघताना शेवटचं बघितलं, भगवंत म्हणत आहेत इति इयम म्हणजे हे याप्रमाणे हे सर्व काय आहेत, मे माझ्या भिन्ना प्रकृती ही, माझ्या या भिन्न अशा प्रकृती अष्टदा. तर भाषांतर एकदा पुन्हा बघूया.
पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर मे म्हणजे काय माझ्या, तर भगवंत म्हणतात या माझ्या भिन्न प्रकृती आहेत, अष्टधा 8 भिन्न प्रकृतींबद्दल सांगितलं आहे. म्हणजेच काय आहे, या भौतिक शक्तींचं स्वरूप जे आहे इथे वर्णन केलेल्या ज्या भौतिक शक्ती आहेत भगवंतांच्या, त्यांचं स्वरूप भगवंतांच्या स्वरूपापासून वेगळं आहे, भिन्न आहे इथे म्हटलंय त्यानुसार. तर कसं भिन्न आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते काय आहेत, सच्चित आनंद विग्रह आहेत. भगवंतांचं हे असं स्वरूप आहे असं म्हटलं जातं. पण या श्लोकात 7.4 मध्ये वर्णन केलेली ही जी 8 तत्व जी सांगितलेली आहेत ती कशी आहेत, भगवंतांच्या स्वरूपापासून भिन्न आहेत, म्हणजेच ती कशी आहेत, असत अचित आणि निरानंद आहेत. तर असत म्हणजे काय आहेत, कायम राहत नाहीत. सत म्हणजे काय, कायम राहणारी, आणि असत म्हणजे जी कायम राहत नाहीत अशी. तर हे जे सगळे जे भौतिक शक्तींबद्दल हे सगळं उल्लेख केला आहे ते काही कायम राहत नाहीत. दुसरं आहे अचित. अचित म्हणजे काय आहे, अज्ञानमय. हा चित म्हणजे काय, ज्ञानमय, आणि अचित म्हणजे अज्ञानमय. म्हणजेच ह्या ज्या शक्तींचा इथे उल्लेख केला आहे 7.4 मध्ये, त्यांच्यामध्ये ज्ञान शक्ती नसते. तर हे जरा समजून घेऊया, ज्ञान शक्ती म्हणून म्हणजे काय, ज्ञान शक्तीला चित शक्ती पण म्हटलं जातं. तर आपण सगळे जीवात्मा आहोत आणि आपल्या प्रत्येकाला माहिती असतं की मी इथे आहे, उपस्थित आहे, आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे. जसं आता मी समजा मालिनी लीला माताजीनं हाक मारली आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, तर त्यांना माहिती आहे की मी मालिनी लीला आहे आणि मी इतर माताजींपासून वेगळी आहे. आणि त्याच वेळी इतर माताजी आहेत त्या जाणतायत की त्या स्वतः मालिनी लीला नाही आहेत, त्या मालिनी लीला माताजींपासून वेगळे आहेत. तर हे जे मी स्वतः इथे आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे, हे जे आत्म्याचं ज्ञान असतं याला म्हटलं जातं जीवाची ज्ञान शक्ती. तर अशी जी शक्ती आहे ती या जड पदार्थांमध्ये नसते. तर जसं मी आता माताजींशी बोलते आहे, तर या रूम मध्ये मी बसले आहे, तर या रूम मधल्या रूमला किंवा या रूम मध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना मी असं बोलते आहे ह्याचा अनुभव होतोय का, नाही होतोय, होतोय अनुभव. पण जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही ही खोली आहात का, तर तुम्ही म्हणाल नाही नाही मी ही खोली नाहीये, मी या खोलीत बसले आहे. हा तर ह्याच्यावरून आपण जाणलं की आपण सगळे जीवात्मा आहोत, आपल्याला ज्ञान शक्ती असते, पण बाकी या ज्या भौतिक शक्ती आहेत ज्यांचा उल्लेख 7.4 मध्ये केला आहे, तर ते कसे असतात, ते अचित असतात, म्हणजे अज्ञानमय असतात, एवढं आपल्याला कळलं आहे. हा आणि निरानंद, तर भगवान श्रीकृष्ण सच्चित आनंदमय आहेत, मात्र त्यांच्या या शक्ती आहेत त्या कशा आहेत, असत अचित आणि निरानंद आहेत. तर निरानंद आहेत म्हणजे काय आहे, जड तत्व असतं ते आनंदमय नसतं, कारण त्याच्यामध्ये चेतना नसते. आनंद कधी घेतला जाऊ शकतो, चेतना असते तेव्हा. तर ह्या जड तत्वामध्ये चेतना नसते म्हणून ते तत्व आनंदमय नसतं. तर सारांश रूपात काय, भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंदमय विग्रह आहेत आणि 7.4 मधली जी प्राकृतिक भौतिक शक्तीचं जे स्वरूप आहे ते भगवान श्रीकृष्णांपासून वेगळं आहे, असत अचित निरानंद असं आहे. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला संबोधन करत आहेत आणि त्यात सांगता आहेत की 7.4 आणि 7.5 यामध्ये स्वतःच्या ज्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत त्यांचं वर्णन करतात. आणि त्यानंतर भगवंत स्वतःबद्दल सांगतील, स्वतःच्या स्वरूपाबद्दल सांगतील. आणि भगवंतांचं स्वरूप म्हणजे काय, तर भगवंत कशा रीतीने सर्वांचं परम कारण आहेत हे सांगतील. आणि या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती ज्या आहेत
त्यांना भगवंत धारण करणारे आहेत ते सुद्धा सगळं वर्णन येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, या सर्व शक्ती आहेत त्या भगवंतांवर अवलंबून असतात. तर असं सगळं वर्णन आपण पुढे भगवंतांकडून जाणून घेणार आहोत. तर तात्पर्य वाचायला सुरू करूया. भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. तर जेव्हा मनुष्य भगवत विज्ञान शिकायला लागतो तर त्यात काय काय येतं, भगवंतांची स्वरूप स्थिती काय आहे त्याचं वर्णन आणि भगवंतांच्या ज्या विविध शक्ती आहेत त्यांचं वर्णन केलं जातं. तर भगवंतांबद्दल स्वरूप स्थितीबद्दल सांगायचं तर भगवंत सच्चिदानंदमय विग्रह आहेत, दिव्य आहेत, आध्यात्मिक जगतात राहतात वगैरे वगैरे खूप सारी माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे भगवंतांच्या अनेक साऱ्या विविध अचिंत्य शक्ती आहेत. अचिंत्य म्हणजे काय, आपल्या कल्पनेच्या आपल्या चिंतनाच्या पलीकडच्या अशा भगवंतांच्या शक्ती आहेत आणि त्या सगळ्या शक्ती भगवंत श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत असतात. तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची भक्ती मनुष्य जेव्हा करतो तेव्हा तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून भक्तांच्या मार्फत सगळं वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा ऐकतो आणि तेव्हा तो भक्तीमध्ये आणखीन दृढ होतो. आणि भगवान श्रीकृष्णांचं जे महात्म्य आहे ते त्याला कळतं आणि भगवंतांच्या भक्तीचं महत्व आपल्या जीवनात किती आहे हे पण त्याला कळतं. आणि भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत ते इतके महान आहेत हे त्याला समजतं. आणि हे जे वैदिक शास्त्र आहे, जसं आता भगवद्गीता आपण वाचतो आहोत तर ते वाचल्यामुळे तो जाणतो, सगळं आता पुढचं वाचणार आहोत त्यावरून काय तो जाणतो की आपण सगळे जीवात्मा आहोत आणि आपल्या सर्वांचं एकमेव आश्रयस्थान हे भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्यामुळेच आपण सगळे अस्तित्वात आहोत, त्यांनीच हे भौतिक जगत बनवलं आहे, ही पंचमहाभूत जी आहेत ती त्यांनी दिलेली आहेत, त्यांनीच सगळं काही दिलं आहे हे भौतिक जगत कार्यरत असण्यासाठी. सगळं जे प्रकाश लागतो, वायू, जल इत्यादी आणि अनेक साऱ्या गोष्टी सगळंच भगवंत पुरवतात. आणि मी जीवात्मा त्यांचा नित्य दास आहे तर मी त्यांची भक्ती करेन, भक्तिमय सेवा करेन तेव्हाच मी सुखी राहू शकतो. का बरं हे ज्ञान तो घेतो आहे, कारण तो जाणतोय की जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, माझं स्वरूपच आहे, मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे. तर असं सगळं जाणलेला भक्त विचार काय करतो की आता हे मी सगळं जाणलं आहे, मला माझा मनुष्य जन्म जो मिळाला आहे त्याचं मूल्य कळलेलं आहे आणि मी भगवान श्रीकृष्णांची तीव्रतेने भक्तिमय सेवा करेन. तर जेव्हा मनुष्य भक्ती करतो, भगवत आम्ही पहिल्या ओळीत येते तात्पर्याच्या आपण वाचलं त्यात की भगवत विज्ञानामध्ये तो हे सगळं ज्ञान जाणतो. भगवंतांची भक्ती करायची असेल तर भगवंतांचं महात्म्य, भगवंतांच्या शक्ती कशा कार्य करतात हे सगळं माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे काय आहे, आपण गोंधळून जात नाही आणि आपण भक्तीत व्यवस्थितरित्या प्रगती पण करू शकतो. तर आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.